थकलेली दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी शहर वाहतूक विभागातर्फे विशेष मोहीम। संतोषी माता चौक परिसरातून मोहिमेला सुरुवात। धुळे शहरातील वाहनांवरील थकलेली दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी धुळे शहर वाहतूक विभागातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्या उपस्थितीत संतोषी माता चौक परिसरातून विशेष मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। या मोहिमेदरम्यान दुपारपर्यंत तब्बल 45,000 रुपयांचा मागील दंड वसूल करण्यात आलाय। बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक शाखेमार्फत ई चलन प्रणालीद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते। या दंडाची रक्कम अनेक चालकांनी जमा केली नसल्याने ई चलन प्रणालीद्वारे समोर आले। दरम्यान या थकीत दंडाची वसुली करण्यासाठी धुळे शहर वाहतूक शाखेकडून विशेष नाकाबंदी मोहीम राबवण्यात येते। अशाच प्रकारे यापुढेही वेगवेगळ्या ठिकाणी विशेष नाकाबंदीचे आयोजन करून दंड वसूल केला जाणार आहे। तरी नागरिकांनी आपल्या वाहनांवर असलेल्या थकीत दंडाची रक्कम जमा करावी असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यातर्फे करण्यात आले। नमस्कार, मी भूषण कोते, शहर वाहतूक शाखेतून। आपण नियमित केसेस करत असतो वाहनधारकांवर, वाहनाचे नियम त्यांनी तोडल्यामुळे, परंतु जे आपण केसेस करत होतो त्याचा दंड वाहन चालक हे भरत नाही। त्यामुळे मागील काही वर्षाच्या प्रलंबित जो दंड आहे तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे। त्या अनुषंगाने आम्ही हा दंड रोख वसुली करण्यासाठी आता नियमित मोहीम घेत आहोत। त्यामध्ये आपण वाहनधारकांना समजावून सांगत असतो की कोर्टाची नोटीस देऊन नंतर कोर्टात जाऊन दंड भरण्यापेक्षा आपण जागेवर दंड भरू शकतात। त्या गोष्टीला जे वाहनधारक मान्य करतात आणि या ठिकाणी दंड भरून टाकतात, अशा पद्धतीने ही रोख रक्कम वसूल होत असते। आज आम्ही टोटल 8 कर्मचारी घेऊन वाहनधारकांचा वेळ जाऊ नये जास्त, त्यामुळे जास्त कर्मचारी या ठिकाणी येत आहेत। आत्तापर्यंत आम्ही 2 तासात जवळजवळ 50,000 रुपये रोख दंड वाहनधारकांकडनं वसूल केलेला आहे। ही मोहीम आम्ही प्रत्येक महिन्यात 4 ते 5 दिवस राबवणार आहोत।